मित्रांनो, आज आपण तहानलेल्या हुशार कावळ्याची गोष्ट गणिताचा विचार करून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला मी तुम्हाला तहानलेल्या हुशार कावळ्याची गोष्ट सांगतो. ही गोष्ट आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेली आहे. एकदा खूप कडक उन्हाळा होता. एक कावळा तहानेने खूप कासावीस झाला होता. पाण्याच्या शोधात तो उडत उडत इकडे तिकडे फिरत होता. दृष्टी तीक्ष्ण असतानाही त्याच्या नजरेस पाणी काही पडत नव्हतं. अचानक त्याला एका घरासमोर माठ दिसला. तिथेच घिरट्या घालत त्याने अंदाज घेतला त्या माठामध्ये पाणी होतं. तो कावळा खाली आला आणि माठावरती बसला. त्याने माठात चोच घातली पण पाणी काही चोचेला लागले नाही, कारण पाणी त्या माठाच्या तळाशी होते. तहान तर खूप लागली होती. पाणी समोर होतं पण प्यायचे कसे तो विचार करत आजूबाजूला पाहू लागला. तेवढ्यात त्याचे लक्ष माठाच्या आसपास पडलेल्या लहान लहान खड्यांकडे गेलं. त्याने एक एक खडा त्या माठात टाकायला सुरुवात केली. काही खडे टाकल्यानंतर पाणी थोडे वर आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याला खूप आनंद झाला. त्याने आणखी खडे गोळा केले आणि माठात टाकायला सुरुवात केली. एक एक खडा माठात पडत होता आणि पाणी हळूहळू वरवर येत होतं. अखेर कावळ्याच्या प्रयत्नांना यश आलं. ते पाणी माठाच्या तोंडापर्यंत आलं तेव्हा कावळ्यानं आपली चोच पाण्यात बुडवून तो भरपूर पाणी पिला आणि आपली तहान भागवली व आनंदाने उडून गेला. ही गोष्ट फारच छान आहे आणि ती आपल्याला आवडतेही. पण आज आपण या गोष्टीकडे थोडं वेगळ्या दृष्टीने पाहणार आहोत. थोडा गणिताचा विचार करणार आहोत. त्यासाठी काही तुम्हाला साहित्य लागेल की जे तुम्हाला घरच्या घरी सहज मिळेल. सुरुवातीला तुम्ही एक पाणी भरलेला ग्लास घ्या. पाणी शक्यतो रंगीत असावं आणि एखादं माठाच्या आकाराचं भांडं किंवा बरणी आणि लहान खडे. सुरुवातीला त्या भांड्यामध्ये तुम्ही 25% पाणी घ्या. रंगामुळे तुम्हाला पाण्याची लेवल छानपैकी दिसेल आणि त्या भांड्यात तुम्ही आता खडे टाकत जा. आपल्या गोष्टीमध्ये कावळा त्या भांड्यामध्ये असे खडे टाकत आहे. समजा हा जर तुमचा माठ असेल आणि त्या माठामध्ये जर कावळा खडे टाकत असेल तर पाहूया त्या माठामध्ये पाण्याची लेवल किती वाढते आहे. जर आपण 25% पाणी घेतलं, कारण आपल्या गोष्टीमध्ये पाणी तळाशी होतं, आता जर आपण 25% पाणी घेतलं तर तुम्ही त्या माठामध्ये खडे टाकल्यानंतर तुम्हाला असं दिसतंय पाण्याची लेवल फार काय वाढत नाही. जे काय पाणी होतं त्या खड्यामध्येच सामावून जातं आणि अर्थात ते पाणी त्या माठाच्या वरच्या भागामध्ये म्हणजे काठापर्यंत येणार नाही आणि अर्थात कावळ्याला काय पाणी प्यायला मिळणार नाही. आता आपण आणखी थोडा वेगळा विचार करू. त्याच्यामध्ये 50% पाणी घेऊ. आता समजा माठामध्ये आपण जर 50% पाणी घेतलं आणि जर त्याच्यामध्ये असे आपण खडे टाकत टाकत गेलो तर पाहूया पाण्याची लेवल त्या माठामध्ये किती वाढते आहे. अर्थात पाण्याची लेवल तर नक्की वाढणार आहे, पण खरोखर ते पाणी त्या माठाच्या तोंडापर्यंत अगदी काठापर्यंत येत आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. तर या केसमध्ये सुद्धा जर मी भरपूर खडे टाकले तरीसुद्धा असं मला दिसतंय की पाण्याची लेवल वाढते आहे, परंतु त्या काठापर्यंत म्हणजे माठाच्या तोंडापर्यंत पाणी येत नाही. म्हणजे या केसमध्ये सुद्धा पाणी वरती येईल परंतु कावळ्याला पाणी प्यायला मिळेलच असं नाही, कारण ते भांड किती मोठं आहे हे आपल्याला माहिती नाही. आता समजा आपण थोडा वेगळा विचार केला. जर या माठामध्ये 60% पाणी घेतलं म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आहे पा, आणि जर आपण पुन्हा असे खडे टाकत टाकत गेलो, समजा कावळा त्या भांड्यामध्ये असे खडे टाकत चाललेला आहे आणि आपण खडे टाकल्यानंतर पाण्याची लेवल तर वाढताना दिसते आहे, परंतु या केसमध्ये पाणी अगदी त्या माठाच्या तोंडापर्यंत येण्याची शक्यता आहे का. तर मला आता असं दिसतंय की पाणी वाढत वाढत चाललेलं आहे, त्याची लेवल वाढत वाढत चाललेली आहे आणि पाणी मात्र या केसमध्ये त्या माठाच्या तोंडापाशी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मग जर कावळ्याला पाणी प्यायचं असेल तर पाणी त्या माठामध्ये कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त असायला पाहिजे, तरच आपण खडे टाकल्यानंतर म्हणजे त्या कावळ्याने खडे टाकल्यानंतर पाणी त्या माठाच्या तोंडापर्यंत येईल आणि कावळ्याला पाणी प्यायला मिळेल. परंतु आपल्या गोष्टीमध्ये आपण सांगितलेलं आहे की पाणी त्या माठाच्या तळाशी होतं आणि अशा केसमध्ये त्या कावळ्यानं कितीही खडे टाकले तरी पाणी त्या माठाच्या तोंडाशी येणार नाही आणि कावळ्याला पाणी प्यायला मिळणार नाही. जर पाणी वरती यायचं असेल अगदी तोंडापाशी तर त्या भांड्यामध्ये साधारणतः 50% पेक्षा जास्त पाणी असायला पाहिजे.
तर ती गोष्ट म्हणून ठीक आहे, परंतु गणिताचा विचार केला तर ती गोष्ट कावळ्यासाठी बिलकुल अशक्य आहे. मला खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल. तुम्ही सुद्धा हा प्रयोग घरच्या घरी करून पहा आणि तुमच्या मित्रांनाही करायला सांगा. आभारी आहे.